जागावाटपावर एकीकडे खलबत्त सुरू आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदावरून आता एक नवा वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असं विधान केलं, तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर बराच वाद महाविकास आघाडीत सुरू आहे, त्यात पृथ्वीराज चव्हाण आणि सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानानंतर आता ठाकरे गटाची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि ते सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार असणार आहे, काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही हे स्टेटमेंट मी पवार साहेबांचं ऐकलेलं आहे. तुम्ही काही वेगळा तुम्हाला माहिती असेल तर मला माहिती नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेसच रेसमध्ये नाही मुख्यमंत्र्याच्या तर मी उत्तर कसं देणार याचं. आणि आमचे नेते पक्षाचे आदरणीय शरद पवार आहेत. शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट केलं की आम्ही मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही, त्याच्यामुळे मग प्रश्नाचं उत्तरच येत नाही ना, मग त्याला ब पाठ येतच नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.